तुम्ही पैसे ठेवले होते का पर्स मध्ये? मी नाही ग, पर्स मध्ये तर पैसे आहेत, 1000 रुपये आहेत. आता तुला पर्स कोणी दिली? सुमन काकीनं. हा हा, त्यांचेच राहिले असतील. बरं असू दे, ठेव तुझ्याकडं, आपण गेल्यानंतर परत देऊ. होय, पण घरी फोन करून कळवते, नाहीतर तिकडे शोधत बसतील. हॅलो नीलम काकी. हा बोल ग. तुम्ही ती पर्स दिली होती ना, त्यात पैसे आहेत, 1000 रुपये आहेत. अगं होय, आम्हीच ठेवले होते. ठेवले होते का? अगं आता तू पहिल्यांदाच कुठेतरी फिरायला गेलीस, मग तुझ्याजवळ 4 पैसे असावेत म्हणून ठेवल्यात. अगं काकी, यांच्या बरोबरच तर आहे ना मी. अगं भय, पण ऐन वेळी लागले तर असावेत म्हणून ठेवलेत आम्ही. काकी, अगं तुमचं वाटणं बरोबरच आहे, पण असं बरोबर वाटत नाही ना पैसे दिलेलं. आता माझं लग्न झालंय ना. लग्न झालं म्हणून लगेच परक्याचीच झालीस का काय? नाही ग काकी. अगं मोकळी पर्स तशीच कशी द्यायची म्हणून ठेवलेत पैसे, त्यातनं तुझ्यासाठी घे काहीतरी. बर काकी. बोल की. ते एक विचारायचं होत. काय? घरी काय झालंय का? नाही. खरं ना काके? अग खरंच काय नाही झालंय, पण तुला असं कसं वाटलं? अग नाही, म्हणजे काल सुमन काकी आलती ना पर्स घेऊन, तेव्हा तिचा चेहरा पडला होता आणि आवाज बी वेगळाच वाटत होता. अग नाही, तिला जरा बरं वाटे ना, आणि वातावरण पण बघितलंस ना कसं आहे ते. पण मला वाटलं. शितले अगं तसं खरंच काय नाही, पण तू उगाच काहीतरी मनात आणू नकोस. आणि इकडे सगळं व्यवस्थित आहे, तू इकडची काळजी करू नकोस. नक्की. आणि हे बघ शितले, आता तू फिरायला गेलेस ना, मस्त मजा कर. हा काके. ऐकी, मी नंतर करू का फोन? एवढा जेडीचा दोनदा फोन आलाय, जरा बघती फोन करून काय अर्जंट काम आहे का. बर. हा हा जेडी, काय ग काय झालं? शीतल, सगळं नीट आहे ना ग? वय आहे की? हा, आत्ता जीव भांड्यात पडला बघ बाई माझा. कवापासनं मनात काय बाई येत होत, काल रात्रीपासनं फोन नाही काय नाही. काय झालं का काय काहीच कळना. लईच काळजी वाटत होती बघ मला. अग नाही, सगळं व्यवस्थित आहे. आता बाहेरच चाललोय बघ. हो बर, पण आता जाताय ना, तर जरा जपूनच जा बर का. होय ग, तू काय बी काळजी करू नकस, फौजी आहेत की माझ्या बर. बर मग ठेवू का? मॅडम, आपण इथं फिरायला आलोय का फोनवर बोलायला? फोन तर द्या. अजिबात नाही, आता इथून पुढचा सगळा वेळ फक्त माझा, कळलं? चला चला.
आदिर आदिर झालजी वाणीच तू पान आलजी आता लागीर 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 पोलिसामध्ये तर नाही ना? नाही का? नाही, तुमच्या केसांवरून तसं वाटतंय. आमचे हे फौजी आहेत फौजी. तरीच म्हटलं, एक नंबर हा फौजी. हा तुमचा नेम आमच्या दुकानातला एक फुगाडी टिकून जाणार नाही. सगळं दुकान असंच न्याल. अहो, गरीबाच्या पोटावर पाय कशाला आणताय? अहो, असं कस? अजून आमचा एक डाव राहिलाय की. हा, असं म्हणताय का? हम त्यांना कशाला, तुम्हीच घ्या ना. जमल का फायरिंग? ऐ, मिसेस फौजी हाय मी, कळलं का? वय बर, बंदूक धरा नीट धरायचं. हे बट आहे ना, खांद्यावर ठेवायचं. अग तस नाही, खांद्यावर म्हणजे इथं व्यवस्थित नीट. हे आणि टार्गेट दोन्ही एकदम सरळ रेषेत पाहिजे आणि लेम लावायचं. चालू. आणि हे ट्रिगर, हा हे बोट, हे ट्रिगरवर ठेवायचं, दाबायचं. लावा नेम. अहो, नेम लावा की माझ्याकडे काय बघताय? कसा लागेल तुमचा नेम?
जमलं की चला आता आमचं मोठं बक्षीस द्या बघू. हे धरा पैसे. हा राहू द्या राहू द्या. अहो नाही नाही असं कसं राहू द्या. जेवढे तुमचे पैसे झालेत ना तेवढे घ्या. हा तुमच्याकडले काय पैसे घ्यायचे पोजी. हा तुम्ही आमच्यासाठी एवढं करता ते काय कमी आहे. हा आता ही थँक यू म्हणण्याची पद्धत असं समजून घेतो पण पैसे नको आम्हाला. अहो तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. आता काय बोलायचं तुम्हाला पण खरं सांगू का तुमच्यासारखी माणसं आहेत ना म्हणून आम्ही सगळे फौजी बॉर्डरवर ठामपणे उभं राहू शकतो. चला निघतो. पाच वाजले अजून पत्त्या नाही रागू महिन्याचा. आताच ही तरा तर पुढे काय व्हायचं काय माहित. मी मिली मरते. कोण मरने की बात कर रहा है सांबा. ये तूच राहिला होतास. मामी काय पण जीवाला इतना लगा के गिर रही हो. ए बाबा तुझी ती स्टाईल मारणं बंद कर आणि सरळ भाषेत बोल काय आहे ती. अहो मामी लय चिडू नका. बीपी बीपी वाढलं तर जागेवगत काल आमच्या डोक्याला ताप व्हायचा. आधी पावसुळा सुरळ लाकडं भिजलेली असत. तू तर मारायलाच तपलायस बघ मला. हो तसं काय नाही मी आपलं सांगत होतो. अति त्र्यागा स्वर्गात जागा. राहुल्या तुझा डायलॉग तुझ्या पाशीच ठेव. ठेवतो. जोड जोड आलं नाही अजून जोड. तुझ्या दोस्ताला विचार की फोन करून. गेल्यापासून एखादा फोन तर आहे का. अयो म्हणजे अजून आली नाही तू ती. आता काय संसार बिवसार पण तिकडच करतात का. काय करतेल बी त्यांच काय सांगाव. आम्ही थोडीच आहे तिथं लक्ष ठेवाय. मग तुम्ही बी जायच नाही का लक्ष ठेवायला. तुझ्या काय जी मला हार्टबीट. मी कशाला जाऊ तिकडं. आओ म्हणजे मामा आणि तुम्ही जायचं असं म्हणतोय. मी फेडरेशनची काम सोडून तीच करत बसते. बसलायस काय नुसता तर भाजी निवडू लाग. मामी ही काम काय रोजचीच असतात. पावसुळ्यात बाहेर फिरायची मजाच काही इगळी असती. तुम्ही मामा कधी तर गेला असलच की फिरायला. 25 वर्ष झाली बघ आमच्या लग्नाला पण तुझ्या मामानं एकदाच फिरायला नेलं मला. कुठ मेट गुताडला. त्यांच्या दोस्ताचं लग्न होत तेव्हा काही ती मक्याचं कणीस खायला घालून आणलं तिकडनं ते तेवढंच. आणि आता भाच्याला स्वतःहून म्हणले जाऊन ये फिरून ये. स्वतःच लग्न झालं तेव्हा नाही कळलं. मामी अहो चालायचं तेवढं नका लक्ष देऊ. तुला सांगते तुझ्या मामानी नाही त्याच्यातलीनीच त्यांना तसं बोलायला भाग पाडला असेल. म्हणजे तुला सांगून काय उपयोग. तू जाऊन आणि तुझ्या दोस्तापाशी बोलशील. कोण दोस्त कुठला दोस्त. तुमच्या माहितीसाठी सांगतो अहो शीतल सोबत लग्न काय झालं आजच. अहो इसरलाच राहू मला. काय सांगू बाबा तुला आता पहिल्यासारखं राहिलं ना त्या आजीनके. आजी असं वागल कधी वाटलं नव्हतं मला. अरे ते कशाला वागत्यात. ती तस वागायला लावते त्यांना. कोणती शीतल. अरे खोलीतन बाहेर यायचं बी नाव घेत नाहीत. अख्खा दिस आतमध्ये नुसतं गुलगुलू गुलगुलू बोलत बसलेल्या असतात. असू देव मामी. आता बघा तुमच्यासारखी सासू असल्यावर काय काळजी करायचं काम आहे. समजा काय अडलं तर तुम्ही हेच की काम करायला. अडलंय माझं खेटर असं तुम्ही नुसतं म्हणता. आता बघा ती नाही तर तुम्ही स्वतःहून स्वयंपाकाचं कामाला घेतलं का नाही. अरे इकडं तुझं काय काम होत ते बोल. ते मी आपलं जोड आलाय का नाही ते बघायला आलतो. जड बाई नाही आला अजून. ते आल्यावर ये. उगाच इथं डोकं खात बसू नको माझं. बर मामी. ओ असं चिडू नका. जस्ट चिल चिल मामी चिल. जातोस का.
मामी लक्षात आहे न, अति त्रागा स्वर्गात जागा। राहुल्या राहुल्या म्हणतोय ते बी खरंच आहे म्हणा, मीच कशाला काम करू, ती करेल की आल्यावर सगळं, तिची ती बघून घेईल जेवणाचं काय करायचं ते। शितले या आता कवा यायचं तवा, बघतेच मी। निघाल पाहिजे आता, नोकर निघालो ना तर रात्र वेळेच्यात पोहोच आपण घराला। थँक्यू, एवढ्या गडबडीत असताना बी तुम्ही मला इथं घेऊन आला त्यासाठी। हे दोन दिवस ना माझ्या आठवणीत कोर लागत राहते, तुम्ही बॉर्डर वर गेलं ते तुम्ही परत येईपतूर, हे दोनच तर दिवस आहेत माझ्या बरोबर। खरं सांग मला बी हेच सांगायचं होत, पण कस बोलव तेच कळत नव्हत, म्हणजे हे दोन दिवस कसे गेले ना कळलंच नाही मला। तसं म्हणलं ना तर आल्यापासून एक एक मिनिट लक्षात आहे माझ्या, काहीच बोलू नका। काय झालं ग इथन गेलं, तुम्ही तुमच्या कामात आणि मी माझ्या, बघता बघता तुमची जायची कधी जवळ येईल करणार बी नाही, पण हा जो क्षण आहे ना तो फकस्त आपल्या दोघांचा आहे। शिकल्या ग फक्त असंच थांबा माझ्या संग।